साताऱ्यातील कोरेगावमध्ये मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आले होते. मनसेकडून आयोजित केसरी बैलगाड्या शर्यतीसाठी ते उपस्थित राहिले. यावेळी बैलगाड्या शर्यतीचा थरार त्यांनी अनुभवला. मनसेकडून अमित ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना बैलगाडीमध्ये बसण्याची विनंती केली. मात्र तसे न करता अमित ठाकरे स्वतः बैलगाडीसोबत जोडलेल्या बैलांच्या बरोबर चालत स्टेजपर्यंत आले. दोन्ही बैलांना नमन केले. यावेळी शर्यतीत विजय झालेल्या बैलगाड्या मालकांनी आनंद व्यक्त करत असताना गुलाल उधळला. यामुळे अमित ठाकरे चांगलेच संतापले. त्यांनी मुख्य प्राण्यांना त्रास होईल असे काहीही करू नका या शब्दात खडे बोल बैलगाडी मालकांना सुनावले. तुमच्या कार्यक्रमानंतर बैलांना त्रास नाही झाला पाहिजे ह्याची पण काळजी तुम्ही घेतली पाहिजे. मी हे नाही बोलत आहे, मला त्यांच्यावर गुलाल उडवलेला नकोय. आपल्याला कळतं डोळे बंद करायचे, त्यांना कळत नाही. त्यांच्या डोळ्यात गुलाल जातो, त्यांच्यावर गुलाल आणि त्यांच्या तुम्ही आनंद वेगळा साजरा करा ना त्यांच्याबरोबर. तुम्ही आनंद नंतर वेगळा साजरा करा त्यांच्याबरोबर. मला बैलगाडी शर्यतीत बैलांना त्रास द्यायला नकोय. ज्या बैलांमुळे हे जिंकले आहेत त्या बैला त्याच्या उत्साहात तुम्ही त्यांनाच त्रास देताय. त्याच्यामुळे अतिशय उत्तम कार्यक्रम घेतलाय, पण मला हे नकोय. तुम्ही एकमेकांवर गुलाल फेका, जे काय करायचं ते करा, पण बैलांना दूर ठेवा. प्राण्यांचं नुकसान झालेलं मला बघवत नाही आणि मला असं वाटतं तुम्हाला पण बघवत नसेल. त्याच्यामुळे हे मला नकोय. जे जिंकले त्यांना खूप खूप त्यांचे खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा. पण हे गुलाल फेका बैला बंद करा. ते बैल पण घाबरलेले दिसत, त्यांच्या डोळ्यातनं दिसतं तुम्हाला आनंद, प्रेम, राग, घाबरलेले आहेत त्यांच्या डोळ्यातनं दिसत. त्याच्यामुळे मी तुमचे आभार मानतो तुम्ही मला बोलवलं, पण हे बंद करायचं. ठीक आहे, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा याच्या पुढच्या वाटचालीसाठी. आणि मी थांबतो, पण हे सगळं बंद करायचं. धन्यवाद.